नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडशी येथील पुष्पेंद्र सिटीमध्ये घेतलेल्या सदनिकाधारकांना नक्कीच यश प्राप्त होईल, आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी येथील पॉलिटेक्निकच्या आजीमाजी विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत निर्माण केला एक आगळा वेगळा आदर्श. आणि रत्नागिरी तालुका पंचायत समितीची मासिक सभा गरमागरम वातावरणात पडली पार. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरीतील प्रसिद्ध बिल्डर महेंद्र शेठ जैन यांच्या खेडशी येथील पुष्पेंद्र सिटीमध्ये घेतलेल्या सर्व सदनिकाधारकांना नक्कीच यश प्राप्त होईल असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला. येताना मी बघितलं की अनेक टाउनशिप छोट्या छोट्या झाल्या, अनेक बिल्डरनी बिल्डिंग्स बांधल्या, पण त्या बिल्डिंग बांधल्यानंतर तिथला रस्ता झाला नाही म्हणून आमदार निधी मला द्यावा लागला. पण आज येत असताना महेंद्र शेठ खरोखरच मनापासूनचा आनंद आहे की तुम्ही केलेल्या डांबरीकरणावरूनच मला इथे येता आलं, त्याच्यामुळे आता काही माझा आमदार निधी तुमच्या या टाउनशिपसाठी फुकट जाणार नाही. पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, इथल्या विजेचे प्रश्न असतील, हे देखील आपण सगळ्यांनी मिळून सोडवावे, जेणेकरून सदनिका दिल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कटुता येणार नाही. ही देखील दक्षता आता विशेषतः महेंद्र शेठपेक्षा विकी शेठ आणि प्रवीण शेठने घेतली पाहिजे. आणि हे कशासाठी घेतली पाहिजे, तर ज्यावेळी सदनिका आपल्याकडे ग्राहक घेत असतो त्याचं कुठंतरी एक स्वप्न असतं की माझं घर व्हावं. आणि आजची परिस्थिती अशी नाही की ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत ते कुठंतरी आपली इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याकडे फ्लॅट घेत आहेत किंवा घरं घेतात असं रत्नागिरीतला कुठचाही ग्राहक मला वाटत नाही. आणि म्हणून तुमच्याकडे घर घेताना तो इथे येऊन राहणार आहे, त्याला त्या घरामध्ये समाधान मिळालं पाहिजे, त्या घरामध्ये त्याला सुखसोयी मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातनं तो घर घेत असतो. आणि घराचं स्वप्न साकार झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याची एकच अपेक्षा असते की त्या घरामध्ये राहत असताना मला शांती असली पाहिजे आणि सुख असलं पाहिजे. रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेडशी येथील पुष्पेंद्र सिटी येथं तयार झालेल्या ब्लॉक आणि बंगल्यांचा ताबा आमदार उदय सामंत, ॲडव्होकेट जी एन गवाणकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, के टी व्हीचे वृत्त संपादक अलिमिया काजी आदींच्या हस्ते देण्यात आला. ॲडव्होकेट जी एन गवाणकर यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी जे आता नवीन जे लोक राहायला येणार आहेत कदाचित ते कोकणातील नसतील, परंतु ही सुंदर नगरी इथे जी त्यांनी वसवलेली आहे
ती पाहिल्याच्या नंतर आपण खरोखर जिथे कोकणवासीय झालो किंवा आपण या पद्मावती ग्रुपच्या या प्रोजेक्टमध्ये आपण राहायला आलो याचं त्यांना समाधान लाभेल, त्यांच्या सर्व आकांक्षा इच्छा पूर्ण होतील आणि त्यांनी इथे राहायला आल्यानंतर त्यांचे व्यवसाय धंद्यामध्ये भरभराट होईल, त्यांचं आयुरारोग्य चांगलं राहील आणि तशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. खेडशी येथील महालक्ष्मी मंदिराशेजारी असलेल्या पुष्पेंद्र सिटी इथं बिल्डर महेंद्र जैन, विके जैन आणि प्रवीण जैन यांनी अतिशय देखणी वसाहत उभारली असून तिथं राहावयास आलेल्या मालकांना सुधाकर सावंत, खेडशी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर सावंतदेसाई, अभिनेत्री नम्रता आवटे, अलाहाबाद बँकेचे मॅनेजर दिलीप कुमार, HDFC बँकेचे प्रतिनिधी श्री प्रभंजन, स्टेट बँकेचे श्री रोहित प्रकाश, प्रताप सावंतदेसाई, खेडशी ग्रामपंचायत माजी सरपंच भिकाजी गावडे आदींच्या हस्ते ताबा देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य बाबू महाप, पत्रकार अलिमिया काजी आणि सुधाकर सावंत यांनी महेंद्रशेठ जैन यांचं कौतुक करत आपले विचार व्यक्त केले. आमदार साहेब मला वाटतं येऊन गेले, त्यांनी मनोगतात सांगितलं असेल विस्तारित नळपाणी योजना किती कोटीची मंजूर झाली तेही ते बोलले असतील, म्हणजे भविष्यातला पाण्याचा प्रश्न हा सुद्धा सुटून जाईल आणि तुम्ही आनंदाने ज्या हेतूने तुम्ही घरं घेतली आहेत तो तुम्हाला आनंद नक्की आम्ही देण्याचा सगळेजण लोकप्रतिनिधी प्रयत्न करू तेवढंच बोलतो. उमाबा सर्वांचे लाडके महेंद्रशेठ जैन यांना खरोखरच मनापासून शुभेच्छा देतो, कारण 21 मे 2016 माझ्या माहितीप्रमाणे आणि आज 28 मे 2018 या दोन वर्षांमध्ये जवळजवळ 250-300 लोकांना खरोखरच ताबा देणं ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आपण सर्व वाचता पाहता TV बघता की अनेक बिल्डर पैसे घेतात, लोकांना फसवतात आणि बिल्डर कुठे गायब होतात ते कळत नाही, लोक कोर्ट कचेरी करत असतात आणि लोकांने जी आयुष्याची पुंजी लावलेली असते ती बर्बाद होते. पण मला सांगायला आज अभिमान वाटतोय आणि गौरव वाटतोय की खरोखरच बिल्डिंग लाईनमध्ये किंवा बिल्डिंग क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये अतिशय जे काही ठराविक इमानदार बिल्डर आहेत त्याच्यामध्ये ॲज पर माय नॉलेज महेंद्र शेठ जैन यांचा प्रथम क्रमांक लागतो हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुरुवातीलाच मी आज एंट्री केली तेव्हा पहिलं असंख्य चेहरे हसऱ्या चेहऱ्याने इथे उभे आहेत, म्हणजे त्यांच्या मना चेहऱ्यावर एवढं समाधान, एवढं समाधान की आपण जी भेटवस्तू दिलीत ना ती स्वीकारताना त्याच्या दुप्पट समाधान, म्हणून मला समाधान वाटलं एवढं आमचे महेंद्रशेठ करू शकतात आणि हे करू शकतात याला कारण म्हणजे हेच काय, आमच्या गवणकर साहेबांनी ॲडव्होकेट सांगितलं की त्यांचे जे बोलणं आहेत, त्यांचं वागणूक आहेत, त्यांचे जे शब्द आहेत ते सगळे खरे करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. या कार्यक्रमाला ब्लॉगधारक, त्यांचे कुटुंबीय तसंच महेंद्रशेठ जैन यांचे सहकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार उदय सामंत, ॲडव्होकेट GN गवाणकर, बाबू महाप, अलिमिया काजी आदींचं पुष्पेंद्र सिटीतर्फे स्वागत करण्यात आलं. यावेळी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. बात तो नहीं गई.
देखो कमेची, तुम्हें अपना होमवर्क आज पूरा करना ही होगा, नहीं तो तुम्हें अपने सर से बहुत डांट पड़ेगी। स्पर्शाने खुलते मातांच्या बंधात धुंद उहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते मातांच्या बंधात धुंद उहरते। मराठी कलाकार नम्रता आवटे यांनी आपली अदाकारी सादर केली। नाही ओ भाऊजी, असं बरं नाही दिसत हो। नाही, माणूस व्हेंटिलेटरवर आहे ना, आपण असं आंब्यांचं इशय करणं चांगलं नाही दिसत। तर तो म्हणतो नाही नाही वहिनी, काढायला पाहिजे विषय, कारण एक म्हणजे जर त्यांचं पुढे मागे काही झालं तर त्याबद्दल आपल्याला कुणीच काही बोलणार नाही आणि आपल्याला आपला हक्क पण मिळणार नाही। तरी पण तुम्ही जर आवरा बोलतच तर मग मी माझ्या संडासाचा इशा आधी करते, तुम्ही तुमच्या आंब्यांचा इशा नंतर करा। तरी तो तिकडनं आंबे 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 करतो। म्हटलं काय भाऊजी सारखं आंबे 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 लावले, हा आंबे खाऊन हागायला कुठं जाणार, संडासाचाच ना। मग माझी संडासाचा इशय करू, मग तुमच्या आंब्याचं बघू। अभिजित गोडबोले यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। हे आहे तुमचं घर, आम्ही साकारलंय वासल्याने भरलेलं, मायेने उथंबलेलं तुमचं घर। येथील तुमच्या घरात नाहीत नुसत्याच भिंती, येथील भिंतीत ओथंबतील तुमची नाती, हे आहे तुमचं घर। येथील अंगणात बहरतील गोजिऱ्या वेली, हिरवी पानं हसरी फुलं, हे आहे तुमचं घर। राहील येथे प्रेम जिव्हाळा, विसावतील येथे तुमची नाती, हे आहे तुमचं घर। सूर जुळतील येथे राहणाऱ्यांचे, आनंदाने प्रीत पाझरेल येथे, हे आहे तुमचं घर। देतील इथल्या भिंती स्वप्न आभाळाचं, घरट्यातील पिल्लांना येतील पंख आकांक्षांचे, हे आहे तुमचं घर। या घराला पाया आहे आमच्या प्रेमाचा, बरसेल येथे सावली सुखांची छतातून, हे आहे तुमचं घर, हे आहे तुमचं पुष्पेंद्र सिटीमधलं घर। रत्नागिरी येथील पॉलिटेक्निकच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागामधील नद्या नाले आणि वहाळ स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे। या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव परटवण फणशी बाग येथील वहाळ स्वच्छ करून त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला। प्राध्यापक साहिल शिवलकर आणि सहाय्यक अभियंता ओंकार गिरकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कौतुक केलं। पी एन गाडगीळपासनं जो परटवण्यापर्यंत जो नदी जाते, आपण नाला म्हणायचं नाही, नदी म्हणूया, तर त्या नदी फणशीच्या भागात जिथे 14 फूट पाणी खोल होतं आणि आजूबाजूची लोकं जी आहेत, जी तरुण मंडळी आहेत, गेली 14-15 वर्ष जी पोहत होती, गेली कित्येक वर्ष पोहत होती, तो भाग जो आहे तो 14-15 वर्षापासनं गाळात साचलेला होता। आणि आमच्या ही पाठीमागे जी सगळी तरुण मंडळी जी आहेत, तर त्यांच्या सहकार्याने, मी नावं कोणाची मुद्दा म्हणून घेत नाही, कोणाचं नाव राहायला नको म्हणून, पण ह्या सगळ्या तरुण मंडळींनी जोरदार ठरवलेलं आहे की हा संपूर्ण गाळ सर्व लोकांच्या मदतीने काढायचा,
आज इथे खरोखरच ही सगळी लोकं जवळजवळ 50-100 लोकं जमलेली आहेत. आमच्या त्याच्यात नगरसेविका आहेत आणि खास करून आपले बहिरी देवस्थानचे अध्यक्ष माननीय मुन्ना शेठ आहेत आणि ही सर्व मंडळी आहेत. तर त्यांच्या सहकार्याने आपण हा गाळ जो आहे तो काढतो. ह्या निमित्ताने सांगू इच्छितो, रत्नागिरीतल्या प्रत्येक नागरिकाने एक दिवस तरी, एक दोन तास तरी कमीत कमी ह्या भागात येऊन श्रमदान करावं. इथे कोणत्याही प्रकारचा JCB किंवा 70 जो म्हणतात पोकलेन जी आहे तर ती आणू शकत नाही. निव्वळ श्रमदानानंच ही गोष्ट होणार आहे. तर त्यानिमित्ताने सर्वांचं सहकार्य मिळावं ह्या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. या स्वच्छता अभियानामध्ये भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, विजय वैद्य, टीके घवाळी यांच्यासह त्या भागातील ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता ओंकार गिरकर यांनी या अभिनव उपक्रमाची माहिती KTV जवळ बोलताना दिली आणि या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. नमस्कार, आम्ही हा प्रकल्प पॉलिटेक्निकच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या मुलांचा एक प्रकल्पाचा भाग होता, रीडबेड प्रकल्प, ज्याच्यामध्ये आपण वनस्पतींचा वापर करून सांडपाणी शुद्ध करण्याचा एक प्रयत्न केला आणि वाहत्या पाण्यावर असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. तर त्याचं यश जे होतं ते आम्हाला प्रयोगशाळेचे जे रिपोर्ट आले त्याच्यातून दिसले. दोनदा आम्ही तपासून घेतलं, दोन्ही वेळेला अतिशय सकारात्मक आम्हाला रिझल्ट दिसले. त्यानंतर आमची जी आजी माजी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे तर आम्ही ठरवलं की हा प्रकल्प रत्नागिरीकरांच्या फायद्याचा आहे आणि हा सर्वांसाठी आपण सर्वत्र आपण याचा मोठ्या स्केलवर वापर करूया. तर त्या दृष्टीने हे स्थळ आम्ही फंडशी फायनल केलं कारण आम्ही इथे पूर्वी पोहायला येत होतो. बरीचशी मुलं याच्यातली जे माजी विद्यार्थी आहेत ते इथे हा भाग त्यांनी पाहिलेला आहे. तर हा भाग जसा पूर्वी होता त्याच्यापेक्षाही आमचं जे इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे ते वापरून अधिक सुंदर करायचा आणि हे एक मॉडेल रत्नागिरीकरांसाठी उभं आम्हाला इथे करायचं आहे. म्हणजे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी लीड घेतील पण सर्व रत्नागिरीकरांचं सहभाग याच्यामध्ये असणं गरजेचं आहे अत्यंत. आणि आम्ही ही जी मुलं आहे ती बहुतेक जणं हा स्पॉट आम्ही 15 वर्षांपूर्वी पाहिलेला आहे आणि आम्हाला जो आनंद पोहताना मिळाला तोच पुढच्या पिढ्यांना कायम मिळावा यासाठी आम्ही धडपड करतो. रत्नागिरी तालुका पंचायत समितीची मासिक सभा सभापती मेघना पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली गरमागरम वातावरणात पार पडली. या बैठकीत रस्ते, पाणी, आरोग्य आदी विषयांवर सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मॅडम, ज्यांना कोणाला गाळ उचलायचा आहे तर ते उचलू शकतात. म्हणून वृक्ष लागवड करायची, यंदा त्याचं उद्दिष्ट आहे 13 कोटीच आणि 30 ग्रामपंचायत 551 जिवंत चांगली हिरवीगार झाडं तोडून टाकते म्हणजे परस्पर विरुद्ध भूमिका हा विषय काय थांबवलेले हे सगळं साहेब चौकशी करून तुम्ही माझ्या चौकशी आता होत आहे कोतवडे ग्रामपंचायत मार्फत तोडण्यात आलेल्या झाडांबाबतचा विषय गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. याबाबतचं समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं सदस्यांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदवला. केबिनमध्ये बोलवलं जर सांगितलंय त्यांना तुम्ही येऊ नका, सांगता पत्र आपण दिलं नाही हे सांगणं चुकीचं आहे. हा सभापतींचा अपमान आहे आणि मी सांगतो आम्ही सभागृहात सभा चालवत नाही. जेव्हा मी त्याला वाचवायचा प्रयत्न करेल तर तो फॉल्ट असेल
मी त्याला काय वाचवायचा प्रयत्न करत नाहीये. आणि जो रिपोर्ट आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी आहे आणि त्या ग्रामसेवकाला तुम्ही इथे येण्यापासून रोखताय, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी असणारच ना. असं काही नाही, त्या विषयांची चौकशी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आजची सभा ही आपण इथे तहकूब करतोय. त्या पुढची जी सभा लावली जाते आपल्याला कळवले. या बैठकीला गटविकास अधिकारी व्ही व्ही जमदाडे, उपसभापती सुनील नावले, सदस्य गजानन पाटील, उत्तम सावंत, अभय केडेकर, बाबू मयेकर, उत्तम मोरे, रिहाना साखरकर, साक्षी रावणांग, प्राजक्ता पाटील, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. कोतवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना या सभेत हजर राहण्याचे आदेश देऊनही ते उपस्थित न राहिल्यानं सदस्य गजानन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आणि आजच्या मासिक सभेमध्ये काही वादग्रस्त विषय होते, त्याच्यामध्ये कोतवडा ग्रामपंचायतीच्या संदर्भात वादग्रस्त विषय होते आणि म्हणून त्या ग्रामसेवकांना इथे आज हजर राहावं अशा प्रकारची विनंती सभापती मॅडमना आम्ही केली होती. त्यानुसार त्यांनी व्हिडिओना फोन कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्हिडिओंचे फोन नॉट रिचेबल होते. म्हणून विस्तार अधिकाऱ्यांना फोन केले तर विस्तार अधिकारीसुद्धा हजर नाहीत. आणि म्हणून योगायोगाने काल ते ग्रामसेवक पंचायत समितीत कामाला आले होते, त्यांना सभापती मॅडमने स्वतः बोलून सांगितलं की उद्या काही महत्त्वाचे विषय, तुम्ही सभेला हजर राहा. आता हा सभापतीने सांगितलेला त्यांचा आदेश होता, त्यानुसार त्यांनी आज यायलाच पाहिजे होतं. परंतु आजची मीटिंग ज्यावेळेस सुरू झाली आणि ज्यावेळेस त्यांच्या संबंधित विषय निघाले त्यावेळेला आम्ही ग्रामसेवक हजर का नाही सांगून असं विचारणा केली, त्यावेळेला व्हिडिओने असं सांगितलं नियमावर बोट ठेवून की आपण त्यांना पत्र दिलं होतं नाही, दिलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना काही यायची गरज नाही आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे प्रश्नाची उत्तरं द्यायला मी समर्थ आहे. अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला वक्तव्य केलं, म्हणून मी जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांना देता आली नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा की सभापतीनं, आम्ही लोकशाही मार्गाने निवडून येऊन त्या सभागृहात गेलेलो आहे, आमचे घटनेप्रमाणे अध्यक्ष त्या खुर्चीत बसलेले आहेत आणि अध्यक्षांचा आदेश सचिवांनी मानायचा नाही आणि सचिवांनी सांगायचं ग्रामसेवकाला तू येऊ नको हे आम्हाला सदस्यांना पटलेलं नाही आणि म्हणून हा आमच्या सभापतींचा त्यांनी घोर अपमान केला आहे, म्हणून आज आम्ही सभात्याग करून सभागृहाच्या बाहेर पडून आलो. या विषयावर सभापती सौ मेघना पाष्टे यांनी ग्रामसेवकावर कारवाई केली जाईल असं सभागृहाला सांगितलं. आज सभेला हजर राहिल्यानंतर आम्ही सभा चालवत असताना ज्यावेळी ते विषय घेण्यात आले त्यावेळी तिथे ते इंगळे ग्रामसेवक उपस्थित नव्हते. त्यावेळी बीडीओ साहेबांना विचारण्यात आलं तेव्हा बीडीओ साहेबांनी सांगितलं की त्यांना का म्हणजे पत्र देण्याची गरज होती आणि ते पत्र नसल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणजे त्यांनी ते कायद्यावर बोट ठेवून तिथे आम्हाला सांगितलं. परंतु आज मी या मासिक सभेची अध्यक्ष आहे आणि अध्यक्षाच्या वतीने आज मी त्याला ग्रामसेवकांना सूचना केली होती आणि त्या सूचनेप्रमाणे आज बीडीओ साहेबांनी त्या सूचनेचं पालन न करता आज त्या ग्रामसेवकांना सांगितलं की तुम्ही नाही आलात तरी चालेल, तुमच्या वतीने जे काही प्रश्न असतील ते त्याची उत्तरं देण्यास मी सक्षम आहे आणि सभेमध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलं. आणि अशा प्रकारे जो माझा तिथे झालेला अपमान आहे तो अपमान माझे जे सहकारी आहेत, माझे सन्माननीय सर्व पंचायत समितीचे सदस्य आहेत, त्यांना तो अपमान सहन न झाल्याने आजची ही सभा मासिक सभा मी जोपर्यंत या सभेमध्ये मासिक सभेमध्ये बीडीओ साहेब म्हणजे माझ्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की बीडीओ साहेब जोपर्यंत आमच्या सभापतींची माफी मागत नाहीत तोपर्यंत यापुढे आम्ही मासिक सभा चालवणार नाही आणि मासिक सभेला हजरही राहणार नाही. अशा प्रकारची ती मासिक सभा आम्ही या ठिकाणी तहकूब केलेली आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडशी येथील पुष्पेंद्र सिटीमध्ये घेतलेल्या सदनिका धारकांना नक्कीच यश प्राप्त होईल, आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी येथील पॉलिटेक्निकच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत निर्माण केला एक आगळा वेगळा आदर्श. आणि रत्नागिरी तालुका पंचायत समितीची मासिक सभा गरमागरम वातावरणात पडली पार. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार.